नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते ऐकूया आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं आवराच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी मला वर्षभरात लागल्याच नाहीत ना किंवा वापरल्या गेल्यात नाहीत त्या सरळ काढून टाकायच्या देऊन टाकायच्या आणि पाहता पाहता अशा बऱ्याच निघाल्या की के गोष्टी केवढा पसारा झाला होता विस्मृतीत गेलेल्या बऱ्याच गोष्टी कधीतरी त्या हव्या होत्या पण मग वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही म्हणून मग ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला सगळं उरकल्यावर ती वस्तू सापडली पण मग त्याचा काय उपयोग आखीव रेखीव अटोपतं असं असावं ना सगळंच असं वाटायला लागलंय हल्ली माझी आजी म्हणायची दोनच लुगडी हवीत ग एक अंगावर आणि एक दांडीवर आता ढीकभर भांडी कपडे कपाटातून उतू जात आहेत खाद्यपदार्थांची रेलचेल आणि कशाच नाविन्य आणि अप्रूप राहिलंच नाही ने आपल्या सगळ्यांना माझ्या ओळखीतली नात्यातली अशी बरीच उदाहरणं आहेत की पेशंट असलेली आजारी असलेली त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं काही जणांनी तर कुणाला काय द्यायचं ते लिहून ठेवलं खरंच नवल वाटलं मला वस्तूंचा ना मोह सुटत नाही शेवटपर्यंत तो तसाच राहतो खाण्याचाही मोह माणसाला सोडवत नाही बघा एक ओळखीच्या आजी होत्या मुलं काही नव्हती त्यांना एकट्याच राहायच्या पुतणे वगैरे होते, होते पण त्या कुणाजवळ गेल्या नाहीत आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भीतीनं ते लपून ठेवत असावेत गेल्या तेव्हा उशीमध्ये सुद्धा पैसे सापडले जाताना म्हणत होत्या नवी नव्वार साडी कोणाला तरी पिको करायला दिली आहे तिच्याकडेच आहे ती घेऊन या म्हणून आणि एक असंही उदाहरण आहे की एक ओळखीच्या बाई गेल्या कॅन्सर झाला होता त्यांना पण गेल्या तेव्हा त्यांनी एका वहीत सगळं लिहून ठेवलेलं होतं जी बाई त्यांची सेवा शुश्रूषा करत होती ना जाईपर्यंत तिला त्यांनी स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकिट ठेवलं होतं मुलींना काय द्यायचंय सुनेला काय द्यायचंय सगळं लिहून गेल्या साड्या बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या मंडळी याला म्हणतात प्लॅनिंग पसारा आवरण्याचं नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर या थाटातच वावरत असतो आपण तीन तीन महिन्याचा नेटपॅक किती कॉन्फिडन्स न मारतो नी <laughs> आपण नवल वाटतं माझंच मला कधीतरी चार प्रकारचे वेगवेगळे झाडे था असतात स्वयंपाकघरात चार प्रकारच्या वेगवेगळ्या किसण्या असतात म्हणजे आलं किसायची वेगळी असते खोबरं किसायची वेगळी असते बटाट्याचा जाड किस पाडायची वेगळी असते असं बरंच काही खूप पाहुणे येतील म्हणून ना कधी कधी पंचवीसच्या वर ताटं वाट्या पेले साठवून ठेवतो आपण पण पाहुणे येतच नाहीत आणि आले तरी एकच दिवस मुक्काम मग त्यातही घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल की काय खूप भांडी पडतील म्हणून यूज अँड थ्रोच्या प्लेट्स वापरतो आपण म्हणजे कुणालाच घासायला नको पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा कारण एक सतरंजी पसरवून झोपलेत सगळे असं होत नाही न हो आता कुणाचे गुडघे दुखतात कुणाला कमोड लागतो तेव्हा प्रत्येकाला आपापल्या घरी परतण्याची घाई असते घरची बाई पण फार आग्रह करत नाहीये कारण तिच्या हातून पण आता कामं होत नाहीत ना पाहुणी आलेली बाई मदत करत नाहीत सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं अशा सगळ्या सगळ्या तक्रारी ऐकायला येतात कानावर पडतात असं खूप काही आठवत बसतं हा एवढा सगळा पसारा पाहून एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलवणं आलं चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे पण तसं होत नाही हो। दिवसेंदिवस ना जीव गुंततच जातो वस्तूंमध्ये दागिने पैसा नाती आणि स्वतःमध्ये सुद्धा दरवर्षी घरातला पसारा काढतो आपण आवरायला देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं खरं तर जितक्या गरजा कमी आहे ना तितका माणूस जास्त सुखी पण मन ऐकत नाही ये मोह मोह के धागे दुसरं काय मग या धाग्यांचा कोश मग त्याचा गुंता गाठ पीळ आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही मंडळी निसर्गाकडनं शिकायला हवं आपल्याला आपल्या अपले जवळ आहे ना ते देऊन टाकायचं रित व्हायचं फळं फुलं सावली लाकडं सगळं सगळं देण्याच्याच चा कामाचं चा। पण आपण निसर्गाकडनं ना काहीच शिकत नाही या सगळ्या याच्यातनं एक विचार तो काय तो थोडक्यात सांगते की पसारा करूच नाही अटोपशिरच ठेवावं सगळं पसारा करायचा असेल ना तर तो, तो करावा पण कसला दुसऱ्यांच्या मनात आपल्या चांगल्या आठवणींचा आपल्या सहवासाचा आपल्या दानतीचा दिसू द्यावा तो आपल्या माघारी आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात डोळ्यात त्यांच्या अश्रूच्या बांधात जाताना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा आपल्या माणसांचा जिव्हाळ्याचा आणि गोतावळ्याचा हो ना तर श्रोते हो आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुला संवाद आपण बघणार आहात या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थानी लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे